हेलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चैनल। तो फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहोत अशा होलसेल दुकानामध्ये जिथे गौरीचे मुखवटे, त्याचबरोबर त्यांच्या बाळांचे मुखवटे, गौरीच्या आडण्या, त्याचबरोबर अशा त्यांच्या फायबरच्या बॉडीज, त्याचबरोबर गौरीचे सुंदर सुंदर असे दागिने, हार, फूल, आर्टिफिशियल हे होलसेल रेटमध्ये भेटतात। आणि ह्या दुकानाचं नाव आहे न्यू पूजा नॉवेल्टीज। आणि हे दुकान आहे बुधवार पेठेमध्ये। या दुकानाचा ॲड्रेस आहे मारणे हाईट्स नवसाचा गणपती मंदिर शेजारी बापूगेणू चौक। आणि मी तुम्हाला हा पुढचा व्ह्यू दाखवते कशासाठी, तर काहींना ॲड्रेस देऊन पण हे लवकर दुकान सापडत नाही, त्यामुळे हा व्ह्यू पहा। या उजव्या हाताला तुळशीबाग आहे आणि समोर इकडे डाव्या बाजूला मंडई आहे, म्हणजे मंडईच्या समोरच हे दुकान आहे न्यू पूजा नॉवेल्टीज। आणि आता आपण बघा, पाहू शकता आपण, आणि आपण आता आतमध्ये जाऊयात, पाहूया कसं आहे दुकान, हे काय काय वस्तू आहे त्यांच्या दुकानामध्ये। चला वरती जाऊयात आपण। आणि इथं बघा, सुंदरसे असे आर्टिफिशियल हार आहेत समोरच लावलेले, बघा किती सुंदर वाटत आहेत हे। आणि इकडं गौरीचे हात पण लावलेले आहेत खूप सारे। आणि इथं कुंदनचे, मोत्याचे आणि वेगळ्या प्रकारचे असे हार लावलेले आहेत गौरीसाठीचे, गणपतीसाठीचे। आणि इथं वरती झुंबर पण आहेत बघा, खूप सुंदर वाटतात हे। आणि हा कॉर्नर यांनी खूप छान सजवून ठेवलेला आहे। आणि हे गौरीचं डेकोरेशन केलेलं आहे। ह्या सगळ्या वस्तू यांच्या दुकानामध्ये भेटतात, त्या गौरीसाठीचे त्या सजावटीच्या वस्तू आहेत। गौऱ्याचे बघा दागिने आहेत कमरपट्ट्यापासून नथ, पुन्हा सिर मुकुट, डोक्याचा मुकुट, कानातले नेकलेस, हे सगळं यांच्या दुकानामध्ये भेटतं। बघा किती सुंदर डेकोरेशन करून ठेवलेलं आहे। ही गौराया बसलेत गाडीमध्ये, बैलगाडीमध्ये त्यांच्या बाळासकट बसलेले आहेत, हे सुद्धा सगळं यांच्या दुकानामध्ये भेटतं। मागं बघा सुंदर हार आहेत, तोरणं आहेत, पडदे आहेत, हे सगळं यांच्या दुकानामध्ये भेटतं। यांनी असं डेकोरेशनच करून ठेवलेलं आहे समोर, अप्रतिम वाटतं। त्यांनी भगवान शंकर आहेत, इथं राधाकृष्ण आहेत, आणि बघा खाली आपले स्वामी विवेकानंद आहेत। इकडं हार आहेत बघा मोत्याचे, प्लॅस्टिकचे, आणि इकडं गौरींच्या बाळाचे मुकुट आहेत सुंदर सुंदरसे। हे बघा, हे आहे कापडी बाळ। हा, हे कापडी बाळ, हे तुम्हाला बसेल फक्त 1000 रुपयाला जोडी। 1000 रुपयाला जोडी, याच्यापेक्षा छोटी घेतली 900 रुपयाला जोडी। अच्छा, हे बघा, हे आहे कापडी बाळ, गौऱ्यांची बोडी आहे, ही तुम्हाला बसेल 900 रुपयाला जोडी, 1200 रुपयाला जोडी, 1500 रुपयाला जोडी। हे बघा, हे असे मुकुट आहेत का? हे बघा, हे मुकुट, हे मुकुट जर तुम्ही घेतले हे तुम्हाला फक्त बसेल 2500 रुपयाला जोडी। कृष्ण मुकुट आहो का ह्याच्यातले, हे तुम्हाला बसेल फक्त 900 रुपये जोडी, 800 रुपये जोडी, 1500 रुपये जोडी। अहो का इकडचे पण मुकुट आहेत, आता भारीतले अहो का, इथे खळीवाले मुकुट आहेत, सगळ्या मराठी भरपूर आहेत यामध्ये। कुठे आहे असणारी खळीची? ह्या कितीले? हे तुम्हाला फक्त बसेल 6000 रुपये पासून स्टार्टिंग चालू आहे। अहो का हे बाळ आहे त्यांची, हा खळीवाला मुकुट आहे, छोटा पाहिजे तर छोटा जे आहे खळीवाला, हे बघा इथे हे पाया गौरीच्या गालावरती खळी पडते, मुनीला खळीवाले मुखोटे म्हणतात गौरीची, खूपच मनमोहक प्रतिम वाटते इथे। तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स किती सुंदर अप्रतिम विलक्षणीय असे गौरीचे मुखोटे आहेत, खूप असे मनमोहक आहेत हे सगळे, बघा किती सुंदर वाटतात। आता पुढे जाऊयात आपण, बघा काय काय इकडं। हे बघा, ही जर घेतली 1500 रुपयाला जोडी आहे, 1500 जोडी, हो ही त्यापेक्षा थोडी मोठी आहे, ही तुम्हाला बसेल 1800 रुपये जोडी। अच्छा, पलीकडची घेतली 3 नंबरची, ती तुम्हाला बसेल 2000 रुपये जोडी, इकडची 2000। पलीकडची घेतली 2500 रुपये जोडी, पलीकडची घेतली 3000 रुपये जोडी आहे पीओपीची। तुम्ही पाहू शकता हा मनमोहक व्ह्यू, या सगळ्या गौरीच्या फायबरच्या बॉडीज आहेत आणि साडी घालायला वगैरे खूप सोप्या जातात ह्या बॉडीमुळं।
पासून फक्त 13,500 ला जोडी. अच्छा. याच्यापेक्षा थोडी मोठी घेतली तर 16,000 रुपयाला जोडी. ही दुसरी घेतली 15,000 रुपयाला जोडी. अच्छा. हे जर घेतली हा ही 17,000 रुपयाला जोडी आहे. 4 फुटाची आहे. कमी होतील पैसे. ही बाळासाठी घेऊ का अजून घाली? हा इकडे बघा लोखंडी आडणे आहेत, त्याचप्रमाणे पितळाच्या पण आहेत, तांब्याच्या पण आडणे आहेत. सुंदर सुंदरच्या अशा टिकाऊ आहेत, त्याच्या लवकर खराब नाही होते. दादा तांब्याची किती लय? पितळाची 15,000. इकडे बघा गौरी गणपतीसाठीचे कपडे सुद्धा आहेत सुंदर सुंदर यांच्या दुकानामध्ये. तुम्ही पाहू शकता बघा कपडे. आणि इकडे बघा सुंदरसे दागिने आहेत, हार आहेत, नेकलेस आहेत, कानातले झुमके आहेत. बघा किती सुंदर आहेत. हे सिरमुकुट पण आहेत, पायातले पण आहेत पैंजण. बघा दागिन्याचे खूप सारी व्हरायटीज आहेत. बघा इथं मंगळसूत्राचे प्रकार आहेत, मोहनमाळ, बोरमाळ, ठुशी, हे सगळे दागिने आहेत. राणीहार वगैरे खूप सारे प्रकार आहेत दागिन्याचे. आणि इकडे बघा नथ आहे, नथेचे प्रकार किती सुंदर आहेत बघा. खूपच अप्रतिम दागिने आहेत इकडं, मस्त वाटतात बघा. कानातले टॉप्स आहेत, झुमके आहेत, इकडं कमरपट्टा आहे मोत्याचा. इकडं एक स्त्री तांदूळ पकडते आणि ह्या सर्व ह्या सजावटीचे वस्तू आहेत. गौरी गणपतीच्या समोर आपण ठेवतो ना ते आहे. ते छोटू मोतू पतलू आहे, हे चार्लिन चपली आहे. बघा हे डेकोरेशनच्या वस्तू आहेत सुंदरशा, खूप अप्रतिम वाटतात फ्रेंड्स ह्या. आणि इथं नृत्य करती नर्तकी. बघा वरती वीणा वाजवत आहेत बाबा आणि इथं नृत्य करतायत स्त्रिया. आणि बघा इथे आपले पारंपरिक खेळ झुम्मा फुगडी, नंतर काय काय आहेत खेळ खेळालेले, कासार आहेत, बांगडा घालतायत. बघा किती सुंदर आहे ते पारंपरिक खेळ दाखवले तिकडं. असे छान वाटतात गौऱ्यासमोर ठेवायला, खूप असं प्राचीन लुक होतं याच्यामुळं. असं पारंपरिक खेळणी आहे तिकडं बरं का सगळे. हे धान कुटतायत, हळद कुटणारे आहेत बायका ह्या स्त्रिया ह्या. आणि इकडं बघा इकडं पण आहे डेकोरेशनच्या वस्तू आहेत. तर फूल कमळाचे फूल वगैरे आपण ठेवतो ना ते आहेत आर्टिफिशियल ते. आणि इकडं बघा हे वाद्य बनवत आहेत बाबा. आणि इकडं जात्यावरती दळती एक स्त्री, धान्य दळती, ते पण आहे. आणि इकडं पुजारी आहेत पंडितजी, ते शिवजींची पूजा करतायत. ते आहे ती मूर्ती आहे. आणि ते आपली कामधेनू गोमाता आहे. किती सुंदर वाटतं, खूपच अप्रतिम आहेत या मूर्ती. आणि समोर एलियन पण आहेत आजकालचे खेळणी आहेत इकडं. तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर वाटतात हे तर. आणि भगवान राम, लक्ष्मण, माता सीता, हनुमानजी यांची पण अशी खूप सुंदर प्रतिमा आहे इथं, मूर्ती आहे. बघा किती सुंदर वाटतं आहे. आणि खाली पण आहेत बघा हे पिक्चरमधलं कोई मिल गए पिक्चरमधलं हे काय एलियन्स आहेत इकडं. आणि हे बघा स्त्रिया आहेत वडाची पूजा करायला चाललेल्या, ताट घेऊन अशा. खूप छान वाटतं बरं का हे, किती सुंदर वाटतात. वेगवेगळ्या आपल्या पारंपरिक सण आहेत ना ते साजरे करताना ज्या स्त्रिया आहेत, याची किंमत पाहू शकता तुम्ही. 300, 400, 600 अशी गेल तशी किंमत आहे. याची किंमत आहे 400 रुपये. नमस्कार, मी पायल आर्ट्समधून बोलते रेशमाशे. की आमच्या दुकानामध्ये की ज्यावेळेस गौरी येते त्याच्या आधी 2 महिन्यांनी दुकान उघडलेलं असतं हे. अच्छा. आणि प्रत्येक मुकवटा बॉडी असते आणि स्टँड बी असते त्याच्याखाली. पूर्ण बॉडी बी असते फायबरची, कळवायची बॉडी असते. आणि त्याच्यासमोर जे लोक खेळणी वगैरे घेतात ते बी असतात. खेळणी सगळे प्रकारचे असतात. असे कुणाला वारकरी सेट लागतो, वारकरी सेट आहे, वारकरी सेट घेतात कोणी, कुणी असं घेतो. परत असे हे सगळे वेगवेगळे स्वामींचे वगैरे मूर्त्या आहेत सगळ्या. हे पाकडणारे, धान्य पाकडणारे लेडीज असं सगळे असतात आमच्याकडे. सगळ्या वस्तू अगरबत्ती असते आमच्याकडे. पूजेचं सगळं साहित्य भेट, पूजेचं सर्व साहित्य. बाहेर जायची गरजच पडत नाही. अच्छा. दुकानात आले की पूर्ण खरेदी करूनच बाहेर निघू शकतो. अच्छा. असे हार असतात, परत देवाचे कपडे असतात, हे सगळे कृष्णाचे वगैरे.
गौरीचे मुखवटे किती पासून स्टार्ट आहेत? गौरीचं मुखवट 1200 पासून ते 6000 रुपये जोडी पर्यंत आहे आपल्याकडे. आणि त्याचे स्टँड? त्याचे स्टँड 500 पासून ते 800 रुपये जोडी पर्यंत आहे. अच्छा, घेईल तसे घेईल असे असतात. हे बघा किती अप्रतिम आहे, दुर्डी बनवती एक स्त्री. आणि इकडे बघा आपल्या दिंडीतला पूर्ण देखावा आहे, सुंदरसा अप्रतिम असा. आणि इकडं आपले गणेशासाठीचे दागिने आहेत, श्रीकृष्णासाठीचे दागिने आहेत. बघा किती सुंदर सुंदर आहेत. आणि आम्ही ही सुंदरशी सजावटीची मूर्ती घेतलेली आहे, तांदूळ पकडणारी स्त्री. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता हे दुकानाचा एक व्ह्यू. खूप मोठं होलसेल दुकान आहे. तुम्ही या एकदा आल्यानंतर सगळ्या काही वस्तू, गौरी गणपतीच्या सजावटीच्या दागिण्यापासून, बैठकीपासून, सगळ्या काही ह्या होलसेल रेटमध्ये, रिझनेबल रेटमध्ये भेटतात तुम्हाला. तर तुम्ही नक्की या इकडे. आणि आय होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.